गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण पॅरामेट्रिक फंक्शन डेरिवेटिव हा पॉइंट बघितला आणि त्यावर बेस्ड एक्झाम्पल्स जे 1.4 या एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत। त्यातच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ई रेस टू टी एंड वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 माइनस ई रेस टू 2t, शो दॅट साइन एक्स प्लस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0। म्हणजे गिवन आपल्याला दिलेलं आहे, गिवन दिलं आहे एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ई रेस टू टी आणि दुसरं दिलंय वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t। पहिले आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊया एक्सला। हे आहे एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ई रेस टू टी। हा साइन जो राईट हँड साईडला प्रेझेंट आहे तो जर लेफ्ट हँड साईडला बोलावला तर इनवर्स रिमूव्ह होणार आहे आणि ते फक्त साइन फंक्शन राहणार आहे। म्हणजे हे होईल साइन एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू टी, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ई रेस टू टी याचं कन्वर्जन केलं आपण साइन एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू टी म्हणून। आणि दुसरं गिव्हन आपल्याला दिलं आहे वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t। आता ई रेस टू टी ची व्हॅल्यू आपल्याला एक्स वरून मिळाली आहे, काय आहे ती साइन एक्स आहे। ती जर इथे पुट केली तर हे काय मिळेल 1 मायनस ई रेस टू 2t च्या ऐवजी हे होणार आहे साइन एक्स। बट हे फक्त ई रेस टू टी आहे का? नाही, ई रेस टू 2t आहे, म्हणजे ई रेस टू टी चा स्क्वेअर आहे, म्हणजे हे काय होणार आहे साइन स्क्वेअर एक्स। म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे ई रेस टू 2t च्या ऐवजी आपण पुट केली पाहिजे साइन एक्स, ही झाली इथे साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे, विच इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इज कॉस स्क्वेअर एक्स बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी। म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला कॉस स्क्वेअर एक्स, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, म्हणजे वाय इज इक्वल्स टू काय मिळाल तुम्हाला कॉस एक्स मिळाल। आपल्याला काय शो करायचं आहे साइन एक्स प्लस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0। मग डिफरन्शिएट करूया या वायला, या डिफरन्शिएट केल्यावर काय मिळेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स अँड वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स। काय केलंय आपण वाय इज इक्वल्स टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डीडीएक्स ऑफ वाय डीडीएक्स ऑफ कॉस एक्स, डीडीएक्स ऑफ वाय म्हणजेच काय झालं डीवाय बाय डीएक्स अँड डीडीएक्स ऑफ कॉस एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन एक्स आणि लेफ्ट हँड साईडला आहे डीवाय बाय डीएक्स। साईन एक्स हे राईट हँड साईडला निगेटिव्ह आहे, ते जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर ते पॉझिटिव्ह होणार आहे, म्हणजे हे साईन एक्स प्लस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0। आणि हेच आपल्याला गिव्हन एक्झाम्पलसाठी शो करायचं आहे, ओके। तसंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्टिव टॅन एक्स। आता आतापर्यंत आपण जे काही एक्झाम्पल्स बघितले त्या प्रत्येकाला डिफरन्शिएट आपण सिंगल फंक्शनने केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल गिव्हन एक्झाम्पल तुम्हाला जे काही दिलेलं आहे तर विथ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम, अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले। पण ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स, म्हणजे ह्या एक्स साइन एक्सला टॅन एक्स म्हणजे डी ऑफ डी टॅन एक्स अशा पद्धतीने त्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं। मग हे त्या पद्धतीने सोडवणं सोपं होणार आहे का? नाही, आपल्याला डी डी एक्स हे केव्हा घेतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना। आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स म्हटलं तर हे काय होईल डी डी ऑफ टॅन एक्स, आणि अशा पद्धतीने डिफरन्शिएट करण्यासाठी तसे फॉर्म्युले आपल्याकडे नाही, पण तरीही आपल्याला याचं सोल्युशन मिळवता येईल। त्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत लेट यू इज इक्वल्स टू एक्स साइन एक्स अँड बी इज इक्वल्स टू टॅन एक्स। आपण युला कन्सिडर केलं एक्स साइन एक्स आणि बीला कन्सिडर केलं आहे टॅन एक्स, म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचं आहे, दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड डी यू बाय डी व्ही, दॅट मीन्स वी हॅव टू फाईन, म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचंय डी यू बाय डी व्ही, बरोबर आहे की नाही?
एक्स आणि एक्स ला विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स ने डिफरन्शिएट करायचंय म्हणजे आपल्याला डीयू बाय डीव्ही फाइंड करायचंय. तर यू कशाला कन्सिडर केले आपण एक्स साईन एक्स ला आणि बी कशाला कन्सिडर केलं आहे टॅन एक्स ला. त्यावरून आपल्याला डीयू बाय डीव्ही फाइंड करायचं. ओके मग यू काय दिलं आपल्याला एक्स साईन एक्स याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे यू चं कन्वर्जन काय होणार आहे डीयू बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स साईन एक्स. आता इथे दोन फंक्शनचं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. पहिलं फंक्शन आहे एक्स आणि सेकंड फंक्शन आहे साईन एक्स. म्हणजे इथे आपल्याला वापरावं लागणार आहे यू इंटू व्ही रूट. म्हणजे काय येणार आहे एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स प्लस साईन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे विच इज इक्वल टू एक्स जसंच्या तसा साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साईन एक्स जसंच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन. म्हणजे हे तुम्हाला मिळालं एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली डी यू बाय डी एक्स ची. ओके दुसरं काय आहे आपल्याकडे बी. काय तो बी टॅन एक्स याला आपण डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव एक्स. म्हणजे हे काय मिळेल आपल्याला डीव्ही बाय डी एक्स म्हणजेच डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजे डीव्ही बाय डी एक्स तुम्हाला काय मिळालं सेक्स स्क्वेअर एक्स. फ्रॉम वन म्हणजेच डी यू बाय डी एक्स अँड फ्रॉम टू म्हणजेच डीव्ही बाय डी एक्स वी नो दॅट हाऊ टू फाईंड डी यू बाय डीव्ही. कारण डी यू बाय डीव्ही जर फाईंड करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे आपण यूज करणार आहोत डी यू बाय डी एक्स आपण डीव्ही बाय डी एक्स जे आपण शिकलो आहोत पॅरामेट्रिक फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या थेरममध्ये. ओके मग डी यू बाय डी एक्सची ऑलरेडी व्हॅल्यू आपण काढली आहे. काय आहे ती एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स आणि डीव्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजेच आपल्याला जो पाहिजे होता एक्स साईन एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टॅन एक्स म्हणजेच एक्स साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टॅन एक्स असताना आपल्याला मिळालेला आहे एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स. दिस इज द सोल्युशन फॉर द गिवन एक्झाम्पल. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरन्शिएट थ्री रेज टू एक्स. डिफरन्शिएट थ्री रेज टू एक्स विथ रिस्पेक्टिव्ह लॉग थ्री टू द बेस एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट थ्री रेज टू एक्स विथ रिस्पेक्टिव्ह लॉग थ्री टू द बेस एक्स. हे सुद्धा आपण आत्ताचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. गिवन जस्ट लेट कन्सिडर करूया आधी यू इज इक्वल्स टू थ्री रेज टू एक्स अँड बी इज इक्वल्स टू लॉग थ्री टू द बेस एक्स. ठीक आहे मग आता इथे आपल्याला काय दिलंय थ्री रेज टू एक्स दिलंय आता विथ रिस्पेक्ट टू कशाने डिफरन्शिएट करायचं आपल्याला लॉग थ्री टू द बेस एक्स ने. म्हणजेच याला जर आपण यू कन्सिडर केलं थ्री रेज टू एक्स ला आणि बी कन्सिडर केलं लॉग थ्री टू द बेस एक्स ला म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचं आहे डी यू बाय डी एक्स फाईंड करायचं. दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड डी यू बाय डी व्ही. ओके नाउ व्हॉट इज युअर यू दॅट इज थ्री रेज टू एक्स. डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्टिव एक्स म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला डी यू बाय डी एक्स देन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ थ्री रेज टू एक्स. वी नो द फॉर्म्युला ऑफ ए रेज टू एक्स दॅट इज ए रेज टू एक्स लॉग ए. इथे ए च्या ऐवजी काय आहे थ्री आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार तुम्हाला थ्री रेज टू एक्स लॉग थ्री. ओके अँड व्ही इज इक्वल टू काय व्ही दिलेला तुम्हाला लॉग थ्री टू द बेस एक्स. म्हणजेच काय आहे हे लॉग थ्री अपॉन लॉग एक्स. आणि हे आपण कशामध्ये शिकलेलो आहोत लॉगरिथमिक या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलं आहे की याचं कसं कन्वर्जन केलं जातं. ओके म्हणजे बी काय मिळालं तुम्हाला लॉग थ्री अपॉन लॉग एक्स याला डिफरन्शिएट करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. म्हणजे हे होणार आहे डी यू डी व्ही बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग थ्री अपॉन लॉग एक्स.
is equals to log 3 is a constant term. She derivative cha bahar yenar aahe. Je hi log 3 we have to take the derivative of 1 upon log x. Okay, which is equals to log 3 jasa cha tasa derivative of हे लॉग एक्स डिनोमिनेटर ला डिनोमिनेटर ला असताना याची पावर काय रेस टू 1 हे जर न्यूमरेटर ला पाठवलं तर त्याची पावर काय होणार आहे रेस टू मायनस 1 म्हणजे काय असणार आहे लॉग एक्स रेस टू मायनस 1 आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणं आपल्याला सोपं होणार आहे ठीक आहे मग लॉग 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स रेस टू मायनस 1 म्हणजे मायनस 1 इंटू लॉग ऑफ एक्स रेस टू एक नी पावर काय करतो आपण कमी करतो जे मायनस वन दॅट इज मायनस टू अँड अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज इक्वल्स टू लॉग थ्री इंटू मायनस लॉग एक्स रेस टू मायनस टू इंटू वन अपॉन एक्स ठीक आहे विच इज इक्वल्स टू आपल्याला मिळालं आहे मायनस लॉग थ्री अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर कसं सिम्प्लिफाय केलं आहे निगेटिव्ह साईन जसंच्या तसं लॉग थ्री न्यूमरेटरला आहे तो जसाच्या तसा लॉग एक्स इज टू मायनस टू आहे पॉवर मायनस टू आहे ही पॉवर जर मला पॉझिटिव्ह करायची असेल तर ती पूर्ण टर्म डिनॉमिनेटरला पाठवावी लागेल डिनॉमिनेटरला पाठवली की झालं लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा एक्स डिनॉमिनेटरचा जसाचा तसा हे मिळालं आपल्याला डीव्ही बाय डी एक्स पण आपल्याला फाईंड काय करायचंय डीयू बाय डीव्ही फाइंड करायचं ठीक आहे मग डीयू बाय डीव्ही फाइंड करण्यासाठी आपण यूज करणार आहोत डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स आणि या दोघांचीही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे डीयू बाय डीएक्स ची व्हॅल्यू आहे थ्री रेस टू एक्स लॉग थ्री अपॉन डीव्ही बाय डीएक्स ची व्हॅल्यू आहे मायनस लॉग थ्री अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे डिनॉमिनेटरची अगेन डिनॉमिनेटरला व्हॅल्यू आहे ती न्यूमरेटरला जाईल म्हणजेच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे डीयू बाय डीव्ही इज इक्वल्स टू डीयू बाय डीव्ही इज इक्वल्स टू थ्री रेस टू एक्स लॉग थ्री इंटू एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन लॉग थ्री आणि मायनस साईन ऑलरेडी याला आहे लॉग थ्री गेट कॅन्सल म्हणजे हे मिळालं मायनस थ्री रेस टू एक्स इंटू एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज द सोल्युशन ऑफ डी यू बाय डी व्ही ऑफ द गिवन एक्झाम्पल दॅट इज थ्री रेस टू एक्स ला डिफरेन्शिएट करायचं होतं विथ रिस्पेक्ट टू लॉग थ्री टू द बेस एक्स नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरेन्शिएट टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे तुम्हाला काय करायचंय की या टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ला डिफरन्शिएट करायचंय सेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 पण त्यासाठी पर्टिक्युलर फॉर्म्युलेज आपल्याकडे नाही जसे आपण आधी हे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यामध्ये आपण त्याला यू आणि व्ही कन्सिडर करून डायरेक्ट डी यू बाय डी व्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे ले यू कन्सिडर करूया टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर याला आपण यू कन्सिडर केलं अँड व्ही इज इक्वल्स टू सेम इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 व्ही कन्सिडर केले आपण सेम इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 ला म्हणजेच दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड डी यू बाय डी व्ही बरोबर आहे की नाही कारण यू कसं कन्सिडर केलं आपण टॅन इनव्हर्स ऑफ दिस फंक्शन आणि व्ही कशाला कन्सिडर केलंय सेक इनव्हर्स ऑफ दिस फंक्शन आणि फाइंड काय करायचं आपल्याला दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेक इनव्हर्स ऑफ दिस फंक्शन म्हणून आपण काय केलंय की याला यू आणि याला व्ही कन्सिडर केल्यामुळे आपल्याला फाइंड करायचंय डी यू बाय डी व्ही ओके मग आता हे जे काही दोन एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करावा लागणार आहे आपण इन्व्हर्स फंक्शन जेव्हा शिकलो त्या इन्व्हर्स फंक्शन नंतर आपण सबस्टिट्यूशन फॉर द ट्रिग्नॉमेट्री फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितले होते त्याचा आपण एक चार्ट लिहिला होता ज्यामध्ये आपण त्या त्या टाईपच्या एक्झाम्पलसाठी काय सबस्टिट्यूशन वापरायचं आहे ते बघितलं होतं आता ह्या टाईपच्या एक्झाम्पलला आपण साईन आणि कॉस कुठलंही एक सबस्टिट्यूशन वापरलं तरी आपल्याला त्याचं सोल्युशन मिळणार आहे
इथे आपण सोल्युशन वापरणार आहोत तर कॉस, ठीक आहे, मग पुट एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा. एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा जर पुट केलं तर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? हे जे काय कॉस आहे, हे जे राईट हँड साईड प्रेझेंट आहे, याचं लेफ्ट साईड ला पाठवलं तर हे इन्व्हर्स मध्ये कन्व्हर्ट होईल, म्हणजे हे कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स, ठीक आहे, ते आपल्याला नंतर युज करायचंय. पहिले आपण पुट करतो एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा, म्हणजे तुमचं यू काय चेंज होईल? यू इज इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा, जो एक्स आहे त्याचा काय बघूया, कॉस थीटा अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा, ठीक आहे, विच इज इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा जसंच तसं अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी दॅट इज साईन स्क्वेअर थीटा. स्क्वेअर स्क्वेअर रूट घे कॅन्सल, म्हणजे ते मिळणार आहे तुम्हाला टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा अपॉन साईन थीटा. अँड व्हॉट इज कॉस अपॉन साईन बाय रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स? दॅट इज कॉट थीटा. कॉस थीटा अपॉन साईन थीटा दॅट इज कॉट थीटा. पण त्यात इन्व्हर्स टर्म कॅन्सल होतीये का? नाही. मग या कॉटला जर मी टॅन मध्ये कन्व्हर्ट केलं तर ती इन्व्हर्स टर्म काय होईल? कॅन्सल होईल. मग आपल्याला माहिती आहे की टॅन 90 मायनस थीटा म्हणजेच टॅन पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला? कॉट थीटा. टॅन 90 मायनस थीटा दॅट इज कॉट थीटा. ती व्हॅल्यू पुट करूया कॉट थीटाच्या जागी. दॅट इज टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन पाय बाय टू मायनस थीटा दॅट इज कॉट थीटा. या कॉट थीटाच्या काय पुट केलंय? टॅन पाय बाय टू मायनस थीटा. टॅन इन्व्हर्स टॅन गेट कॅन्सल, शिल्लक राहिलंय फक्त पाय बाय टू मायनस थीटा. ही व्हॅल्यू कसली मिळाली आपल्याला? यू ची मिळाली बाय युझिंग द सबस्टिट्यूशन एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा, ठीक आहे. बट थीटा इथे काय जो आपण फाइंड केलाय? कॉस इन्व्हर्स एक्स, म्हणजे तुम्हाला यू काय मिळाला? पाय बाय टू मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यू. देन डिफरेन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? डी यू बाय डी एक्स मिळणार आहे, म्हणजे या टर्मचं न्यूमरेटर मिळणार आहे. या टर्मचं न्यूमरेटर म्हणजेच डी यू बाय डी व्ही फाइंड करण्यासाठी आपण काय युज करणार आहोत? डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. डी एक्स डी एक्स गेट कॅन्सल, यू गेट डी यू बाय डी व्ही. म्हणून आपण या यूला डिफरेन्शिएट करूया. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव एक्स, म्हणजेच यूचं कन्वर्जन झालं डी यू बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ पाय बाय टू मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. दोघांसाठी डेरिवेटिव्ह सेपरेट करूया. डेरिवेटिव्ह ऑफ पाय बाय टू मायनस डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स, ओके. पाय बाय टू इज कॉन्स्टंट टर्म, डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज झिरो, त्यामुळे याची व्हॅल्यू काय येणार आहे? झिरो, ठीक आहे. नेक्स्ट मायनस व्हॉट इज द डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स? दॅट इज वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. दॅट इज मायनस वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर इज द डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. मायनस मायनस गेट प्लस, दिस इज वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला डी यू बाय डी एक्स. मेक इट नंबर वन. आता आपल्याला फाइंड करायचं आहे डी व्ही बाय डी एक्स ची व्हॅल्यू, म्हणजे ती इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला डी यू बाय डी व्ही ची व्हॅल्यू मिळणार. मग व्ही काय दिलाय? सेक इन्व्हर्स ऑफ वन अपॉन टू एक्स स्क्वेअर मायनस वन. त्याच्यासाठी सुद्धा आपण सबस्टिट्यूशन वापरणार आहोत एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा. मग त्यावरून व्हीचं काय इक्वेशन तयार होईल? व्ही इज इक्वल्स टू सेक इन्व्हर्स ऑफ वन अपॉन टू एक्स स्क्वेअर काय बोलतो आपण कॉस, म्हणजे काय कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, ठीक आहे. जिथे एक्स होते तिथे काय पुट केलं? आपण कॉस थीटा पुट केले, त्यामध्ये काय झालं? टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, ठीक आहे. मग पुढे टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यामुळे सेक इन्व्हर्स ऑफ ते झालं वन. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा युज केला तर फॉर्म्युला आहे कॉस टू थीटा, म्हणजेच डबल अँगल्स जे फॉर्म्युले आपण जे शिकलो त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कॉस टू थीटाचा फॉर्म्युला आहे टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, ठीक आहे. विच इज इक्वल्स टू सेक इन्व्हर्स ऑफ वन अपॉन कॉस टू थीटा दॅट इज सेक टू थीटा,
ठीक आहे. वन अपॉन कॉस म्हणजे काय सेक आहे, त्यामुळे वन अपॉन कॉस चं प्रमाण झालं सेक टू थीटा. मध्ये सेक इनवर्स सेक कॅन्सल, फक्त काय शिल्लक राहील टू थीटा विच इज इक्वल टू टू इंटू थीटाची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला कॉस इनवर्स एक्स मिळाली होती, जिथे आपण रफ केली ते काय कॉस इनवर्स एक्स ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला व्ही ची मिळाली. ठीक आहे, यावरून आपण काय करणार आहोत व्ही ला डिफरेन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग म्हणूया डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टू इंटू कॉस इनवर्स एक्स, दॅट इज टू इज अ स्केलर मल्टिपल ऑफ कॉस इनवर्स एक्स, तो बाहेर घेतला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त कॉस इनवर्स एक्स चा, दॅट इज टू जसा तसा कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर टू इंटू मायनस वन दॅट इज मायनस टू अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला डीव्ही बाय डी एक्स ची. ठीक आहे, आपल्याला डीयू बाय डी एक्स ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि डीव्ही बाय डी एक्स ची पण व्हॅल्यू माहिती आहे. बाय युझिंग बोथ दिस इक्वेशन्स म्हणजेच फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू वी हॅव टू फाईंड डीयू बाय डीव्ही बाय युझिंग डीयू बाय डी एक्स अपॉन डीव्ही बाय डी एक्स, जे आपण बघितलं पॅरामेट्रिक फंक्शनच्या थेरम मध्ये. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू डीयू बाय डी एक्स ची व्हॅल्यू आहे वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन डीव्ही बाय डी एक्स ची व्हॅल्यू मिळाली आहे मायनस टू अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, जसंच्या तसं जी व्हॅल्यू डिनोमिनेटरला आहे ती न्यूमिनेटर जर पाठवायची असेल तर ती रिव्हर्स होईल, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन मायनस टू. अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, मग आपल्याला हे मिळाले मायनस वन हाफ. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डीयू बाय डीव्ही म्हणजेच कशाची व्हॅल्यू मिळाली आहे त्या इन्वर्स ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअरला डिफरेन्शिएट केलं सेक इन्वर्स ऑफ वन अपॉन टू एक्स स्क्वेअर मायनस वन, त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस वन अपॉन टू. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल डिफरेन्शिएट टॅन इन्वर्स ऑफ अंडर रूट ऑफ वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टॅन इन्वर्स ऑफ टू एक्स अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन मायनस टू एक्स स्क्वेअर. जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलं, पहिल्या टर्मला आपण कन्सिडर करणार आहोत व्ही यू आणि नेक्स्ट टर्मला कन्सिडर करणार आहोत व्ही. ओके, लेट यू इज इक्वल्स टू टॅन इन्वर्स ऑफ अंडर रूट ऑफ वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स अँड व्ही इज इक्वल्स टू टॅन इन्वर्स ऑफ टू एक्स अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन मायनस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड दॅट मीन्स वी हॅव टू फाईंड डी यू बाय डी व्ही. बरोबर आहे, कारण पहिल्या टर्मला आपण काय कन्सिडर केलंय यू कन्सिडर केलंय, दुसऱ्या टर्मला काय कन्सिडर केलंय व्ही कन्सिडर केलंय, म्हणजेच त्याला आपल्याला एकमेकांना डिफरेन्शिएट करून ती टर्म सॉल्व्ह करायची होती, तर यू आणि व्ही कन्सिडर केल्यामुळे आपल्याला फाइंड करायचं आहे डी यू बाय डी व्ही. ओके, मग फर्स्ट टर्म यू काय आहे ती टॅन इन्वर्स ऑफ अंडर रूट ऑफ वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स. फर्स्ट वी हॅव टू सिम्प्लिफाय इट, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्युशन टाईप, त्यामुळे आता आपण इथे सबस्टिट्युशन वापरावं लागणार आहे. आपण इथे वापरणार आहोत सबस्टिट्युशन टॅन थीटा, पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थीटा, म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला टॅन इन्वर्स ऑफ एक्स मिळणार आहे. ठीक आहे, पुट करूया यू मध्ये एक्स ची व्हॅल्यू टॅन थीटा, म्हणजे ते काही टॅन इन्वर्स ऑफ अंडर रूट ऑफ वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस वन अपॉन एक्स. ठीक आहे, आपण एक्स नाही एक्स ला आपण काय बघतो आहोत टॅन थीटा विच इज इक्वल्स टू टॅन इन्वर्स ऑफ अंडर रूट ऑफ वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी दिस इज सेक स्क्वेअर थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला टॅन इन्वर्स ऑफ सेक थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा. ठीक आहे, बट ते अजून सिम्प्लिफाय करावं लागणार आहे आपल्याला,
दैट इज इक्वल्स टू टैन इनवर्स ऑफ sec थीटा म्हणजेच काय रे वन अपॉन cos थीटा. ठीक आहे, मग इथे वापरूया वन अपॉन cos थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा म्हणजेच काय sin थीटा अपॉन cos थीटा. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू न्यूमरेटरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करूया, काय मिळते टॅन इनवर्स ऑफ वन मायनस cos थीटा अपॉन cos थीटा अपॉन sin थीटा अपॉन cos थीटा. ठीक आहे, न्यूमरेटरचा काय ऑपरेट केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम केला, दॅट इज वन मायनस cos थीटा अपॉन cos थीटा, डिनोमिनेटर आहे तसाच लिहिलेला. ठीक आहे, cos थीटा गे कॅन्सल, मग काय शिल्लक राहिलं टॅन इनवर्स ऑफ वन मायनस cos थीटा अपॉन sin थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वन मायनस cos थीटा, दॅट इज टू sin स्क्वेअर थीटा बाय टू, देअरफोर टॅन इनवर्स ऑफ 2 sin square theta by 2. This is the formulas of half angle formulas. ठीक आहे, त्यानंतर sin theta साठी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2 sin theta by 2 upon cos theta by 2. म्हणजे काय 2 sin theta by 2 cos theta by 2. 2 2 get cancel. Sin ची स्क्वेअर आहे म्हणजे sin ची एक टर्म, डिनोमिनेटरची sin ची टर्म get cancel. म्हणजे शिल्लक राहिलं tan inverse of sin theta by 2 upon cos theta by 2 and sin upon cos that is 10. म्हणजे हे मिळालं तुम्हाला tan inverse of tan theta by 2. tan inverse tan get cancel. This is the value theta by 2 you get and ही व्हॅल्यू कशाची आहे आपली u ची आहे. जे आपण सबस्टिट्यूशन युज करून सॉल्व केलं त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली थीटा बाय 2. बट आपण थीटाची सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, थीटाची व्हॅल्यू काय आहे तुमची टॅन इनवर्स एक्स, म्हणजे हे काय मिळणार आहे तुम्हाला टॅन इनवर्स एक्स अपॉन टू ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला युज. पण आपल्याला युजची व्हॅल्यू पाहिजे का? नाही, आपल्याला डीयू बाय डीएक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि मग आधीच्या एक्झाम्पल सारखं डीयू बाय डीव्ही फाईंड करण्यासाठी डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स युज करायचा. ओके, मग याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डीयू बाय डीएक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स अपॉन टू. आता वन हाफ हा काय आहे टॅन इनवर्स एक्स ला मल्टिप्लाय आहे, स्केलर मल्टिप्लाय, तो बाहेर काढून घेऊया. म्हणजे काय वन हाफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स अँड वी नो द फॉर्म्युला ऑफ टॅन इनवर्स एक्स दॅट इज वन प्लस एक्स स्क्वेअर वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. ओके, बघा वन हाफ जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे हे मिळालं वन अपॉन टू इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर इज द व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स, मेक इट नंबर वन. ठीक आहे, आतापर्यंत फक्त आपलं हाफ एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला डी यू बाय डी एक्स ची व्हॅल्यू मिळाली वन अपॉन टू इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ना व्ही काय कन्सिडर केला होता, आपण व्ही कन्सिडर केला होता टॅन इनवर्स ऑफ टू एक्स इंटू अंडर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन मायनस टू एक्स स्क्वेअर हा तुमचा व्ही आहे. ठीक आहे, आता या व्ही ला सुद्धा बाय युझिंग सबस्टिट्यूशन आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचा आहे आणि मग त्याचा आपल्याला डीव्ही बाय डी एक्स फाइंड करायचा. ठीक आहे, मग इथे पुट करणार आहोत आपण साईन थीटा. पुट एक्स इज इक्वल्स टू साईन थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला साईन इनवर्स एक्स मिळणार आहे. ठीक आहे, जर आपण एक्स इज इक्वल्स टू साईन थीटा पुट केला तर या थीटासाठी व्हॅल्यू साईन इकडे जाणार आहे लेफ्ट हँड साईडला, तो इनवर्स मध्ये कन्वर्ट होईल, म्हणून थीटाची व्हॅल्यू काय मिळाली साईन इनवर्स एक्स. हे सबस्टिट्यूशन आपण कशावरून ठरवतो आहोत, आपण चार्ट बघितला होता, त्या चार्ट मध्ये त्या त्या टाईपच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला काय सबस्टिट्यूशन ऑपरेट करायचं आहे हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, इथे टू एक्स मल्टिप्लाय आहे या रूटला वन मायनस एक्स स्क्वेअरला, अशा टाईपच्या सबस्टिट्यूशन साठी आपण साईन पुट करतो, म्हणून इथे एक्स इक्वल्स टू काय पुट केलं आहे साईन थीटा पुट केला. ओके, मग आता व्ही मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे साईन थीटा पुट करेल, देअरफोर व्ही इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टू साईन थीटा इंटू अंडर रूट ऑफ वन मायनस साईन स्क्वेअर थीटा अपॉन वन मायनस टू
sin square theta, which is equals to tan inverse of 2 sin theta, jasacha tasa. 1 minus sin square theta is by using fundamental identity under root of cos square theta upon 1 minus 2 sin square theta, which is equals to tan inverse jasacha tasa. 2 sin theta jasacha tasa. Square square root get cancel. Ithe fakta shillak rahili value cos theta. Again, 2 sin theta cos theta upon denominator जसे तसा जर 1 minus 2 sin square theta. आता या दोघांसाठी आपण trigonometric functions चे formula use करणार आहोत आणि या terms कमी करणार आहोत. ठीक आहे. That means tan inverse of. We know that 2 sin theta cos theta is sin 2 theta. That is sin 2 theta. And 1 minus 2 sin square theta. That is cos 2 theta. ठीक है. This is the double angle formula जे 11th मध्ये trigonometry functions या chapter मध्ये mention केलेले आहे. Trigonometry second या chapter मध्ये. कारण trigonometry चे दोन chapter आपण या मतलब बघितले. Trigonometry first and trigonometry second. त्यातला trigonometry second मध्ये तुम्हाला हे double angle formula बघायला मिळते. ठीक है. Which is equals to tan inverse of sin upon cos, that is tan 2 theta. Again tan inverse tan get कैंसल. म्हणजे इथे काय शिकलं पाहिलं फक्त 2 थीटा. व्हॅल्यू ऑफ थीटा इज साइन इनवर्स एक्स. म्हणजे हे मिळालं तुम्हाला 2 साइन इनवर्स एक्स. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? व्ही ची मिळाली. आता याला डिफरेंशिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. ठीक आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे हे मिळालं डीव्ही बाय डी एक्स अँड दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इंटू साइन इनवर्स एक्स. आता साइन इनवर्स एक्स ला 2 मल्टीप्लाय आहे, तो 2 स्केलर मल्टीपल आहे, त्यामुळे तो बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे हे 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. अँड यू नो द फॉर्म्युला ऑफ साइन इनवर्स एक्स, दॅट इज 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. देखो 2 इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज 2 इंटू 1 2 2 अपॉन 1 मायनस x square. This is the value of dv by dx and make it number 2. आपल्याला काय फाइंड करायचंय? du by dv फाइंड करायचं. बट आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू मिळाल्या? पहिली व्हॅल्यू मिळाली du by dx आणि दुसरी व्हॅल्यू मिळाली आहे dv by dx. या दोन व्हॅल्यूचा यूज करून आपण du by dv फाइंड करू शकतो. ते कसं? आपण पॅरामेट्रिक फंक्शनच्या थेरम मध्ये बघितलं du by dv is equals to du by dx upon dv by dx and dx dx जर कॅन्सल केले तुम्हाला du upon dv ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके. मग या दोन्ही व्हॅल्यू पुट करूया इथे. ठीक आहे. मग du by dx ची व्हॅल्यू काय आहे? जर आपण नंबर 1 दिला आहे काय आहे? 1 upon 2 into 1 plus x square. आणि dv by dx ची व्हॅल्यू काय आहे? 2 upon under root of 1 minus x square. ठीक आहे. आता हे जो डिनॉमिनेटर आहे तो जो न्यूमरेटरला पाठवलं तर तो रिव्हर्स होऊन मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे ते काय होईल? 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. 2 टू गेट 4. मग हे येईल अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2 4 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी व्ही ऑफ द गिव्हन एक्झाम्पल. दॅट मीन्स डिफरन्सिएशन ऑफ टॅन इनवर्स टॅन इनवर्स 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स ऑफ 2 एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर इज द सोल्युशन फॉर द गिव्हन एक्झाम्पल. हे जे आपण लास्टचे दोन एक्झाम्पल घेतले या दोन एक्झाम्पलमध्येच आपण फक्त सबस्टिट्यूशन वापरलेलं आहे. बाकी जे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले त्यासाठी आपण डायरेक्ट त्यांना यू आणि बी कन्सिडर करून डिफरन्सिएशन म्हणजेच डी यू बाय डी बी फाइंड करून त्यांचा दोन्ही टर्मसाठी सेपरेट सेपरेट डी यू बाय डी एक्स अँड डी व्ही बाय डी एक्स फाइंड केले आणि मग ते डी यू बाय डी व्ही च्या फॉर्म्युलामध्ये पुट केले आणि त्याचं सोल्युशन मिळवलेलं आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनसाठी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट लेक्चरला आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.